भाई बहनों, आज की रोटी की घर सदस्य व्यक्तियों के लिए येसु ख्रिस्तांची मधुर नामाचे सप्रेम नमस्कार। आज की दिन 26 डिसेंबर 2023 मंगलवार क्रिसमस अर्पण आणि जेव्हा ते पूर्वीकडील ज्ञानी लोक घरात आले तेव्हा त्यांनी त्या लगान मुलाला त्यांची आई मेरी सोबत पाहिले आणि काली पडून त्यांची उपासना केली आणि जेव्हा त्यांनी त्यांचा गजिना उघडला तेव्हा त्यांनी त्याला भेट वस्तू दिल्या सोने धूप आणि कंदरश। मॅथ्यू 2:11। आपण ज्ञानी माणसाच्या प्रवासाची तुलना विश्वासाच्या प्रवासाशी करू शकतो आणि एका मेथ्याच्या प्रचारक म्हणून मार्गदर्शक तारा ज्ञानी माणसाच्या अर्पणाची तुलना आत्म्या आणि शरीर यांच्या समर्पणाशी करता येईल। जेव्हा आपण कोण आत्मिक संकल्पना असलेल्या या भागावर मनन करतो तेव्हा आपण आपले अंतकरण दैवी प्रेमाने भरलेले अनुभवू शकतो। ज्ञानी माणसाच्या प्रवासात एक निश्चित योजना आणि उद्देश होता, म्हणजे राजांच्या राजाला नमस्तक होणे आणि नमन करणे। त्या उद्दिष्ट बरोबरच त्यांचे एक अतिशय विशिष्ट ध्येय होते। ते ध्येयशिवाय पटकत नव्हते किंवा हवेत झोपत नाही, परंतु उत्कटतेने त्यांच्या ध्येयाचा पाठलाग करत होते। वरच्या काळच्या पक्षिशासाठी लक्ष्याकडे दाबत होते। फिलिपियन 3:14 आणि त्यांचे दये ख्रिस्त येशू होते। त्यांच्या प्रवासाचे मार्गदर्शन करण्यासाठी तारा तेथे होता आणि त्यांनी त्यांच्या संपूर्ण प्रवासात त्यांना योग्य दिशेने नेले। ते सर्वस्पष्ट उद्देशाने त्यांची दीर्घ प्रवासात स्थिर होते आणि विशिष्ट दये त्यांना कोणत्याही सरकारची मार्ग बंदीची किंवा चोरांची भीती वाटत नव्हती। राजांचा राजा असलेल्या मुलासमोर नमस्तक होण्याची अंत करण्याची नम्रता त्यांच्यात होती। त्यांच्याकडेही उतार हृदय होते आणि ख्रिस्त येसूसाठी मौल्यवान भेटवस्तू आणल्या। ज्ञानी माणसाच्या प्रवास योजनेचे 4 भाग होते। त्यांनी शोधले, त्यांना सापडले, त्यांनी नमस्तक केले आणि त्यांनी दिले आणि या कृतीद्वारे अंतकरणाच्या समाधानाच्या कोणतेही शब्द वर्ण करू शकत नाहीत। त्यांनी 3 प्रकारच्या मव्येत दाखविला। शास्त्र ज्ञानी पुरुषांची नेमकी संख्या नाही, परंतु 3 नवेदा असल्याने तिथे 3 ज्ञानी असावेत असे पारंपरिक समजूत आहे। 3 प्रकारची अर्पणामध्ये आपल्याला पूर्णता दिसते, जी त्रिमूर्तीची दैवी परिपूर्णता आहे। जेव्हा आपण अर्पण पाहतो तेव्हा आपण हे देखील लक्षात येतो की त्यांनी केवळ उत्कृष्ट आणि मौल्यवान भेटवस्तू निवडल्या नाहीत, परंतु सखोल भविष्य सूचक दृष्टिकोनातून निवडलेल्या भेटवस्तू देखील। देवाची मुलांनो, तुमच्या विश्वासाच्या प्रवासात तुमचा हेतू आहे का? दे मार्गदर्शक तारा दृढ हृदय नम्रता आणि परमेश्वरासाठी सर्वतम अर्पण जरा विचार कर। त्याबद्दल या जगात तुमचा प्रवास तुम्हाला राजाच्या जवळ घेऊन जात आहे का? या आसनात तुम्ही कुछ करत आहेत का? पुढील चिंतनासाठी श्लोक। तुमच्या विश्वासाची वास्तविकता अग्नीने परखून घेतलेल्या सोन्यापेक्षाही अधिक मौल्यवान आहे, परंतु येशू ख्रिस्ताच्या प्रकटीकरणाच्या वेळी स्तुती सन्मान आणि गौरव प्राप्त होईल। 1 पीटर 1:7 दिवसासाठी बाइबल वचन। सकाळी हागाय 1:2, संध्याकाळी प्रकटीकरण 17:10। धन्यवाद।